ठीक आहे ना सर, तुम्ही पण चालले का मग फॅमिली सो? ओके ठीक आहे सर. कोणाचा फोन आहे? बापरे, कुठे चालली एवढा? मग काय करू? अशीच तयारी केली घरीच? तुम्ही तर कुठं नेत नाही. चांगला आहे. काय म्हणत होते साहेब? कोणत्या साहेबाचा फोन आहे? अरे राजू सिंग साहेब आहे ना, त्यांचा फोन होता. सिंग म्हणजे पंजाबवाली फॅमिली आहे का? त्याची फॅमिली केरळ मध्ये. अच्छा अच्छा चेन्नई. अगं म्या म्हटलं त्याची फॅमिली केरळ मध्ये आहे आणि चेन्नई केरळ मध्ये नाही. तर कुठं आहे? तमिळनाडू. पण आत्ताच तर तुम्ही सांगितलं मला की त्याची फॅमिली केरळ मध्ये आहे म्हणून. हो ना, तर त्याची फॅमिली केरळ मध्येच आहे. तर मग तमिळनाडू मध्ये आहे असं काऊन म्हटलं? छी छी, चेन्नई चेन्नई तमिळनाडूत आहे. अच्छा अच्छा, म्हणजे त्याची फॅमिली चेन्नईत नाही. कशी असणार जेव्हा चेन्नईच केरळ मध्ये नाही, त्याची फॅमिली तिथं कशी राहणार? कुठं नसू शकते, केरळ मध्ये. चेन्नई मध्ये तमिळनाडू मध्ये कोण? त्याची फॅमिली. त्याची फॅमिली काय झालं? त्याची फॅमिली मुस्कान फुडी ना. चुप. कुणी नक्षत्र लग्न केलं हिच्यासोबत काय माहित, तरी पंडित सांगत होता हिचा भूगोल बरोबर नाही म्हणून तरी लग्न करून घेऊन आलो. एवढा नक्षत्र माया मास्तरनं पण नाही शिकवला मध्ये. चुप, एक शब्द बोल नको, नाही ते जिम घेऊन टाकेन मी तुझ्या. आता तरता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी. हॅलो माहिती झालं भावा, माझ्या बाबाच्या काकाची आजीवर. अहो पण त्याची फॅमिली. अरे काय नाही रे, ते आजीची नातलं रडत आहे, तिला चूप करत आहे, रडत आहे.